कलर्स मराठीवरील मालिका राजा राणीची गळ जोडीमध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत. संजीवनीचा पोलीस भरतीचा सत्य आता राजश्रीच्या लक्षात आलंय आणि त्यामुळे राजश्रीने हे सगळं आता आईसाहेबांना देखील सांगितलंय. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं राजश्री ही सतत आता संजीवनीच्या मागावर होती. तर संजीवनी रोज सकाळी व्यायामाला का जाते व तिचं नक्की काय चाललंय यावर राजश्रीने पाळत ठेवायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे संजीवनी तिच्या खोलीत नसताना राजश्रीने खोलीची झाड्या झडती घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तिला पोलीस भरतीची काही पुस्तकं दिसतात पण ही रणजितची असतील असं तिला सुरुवातीला वाटतं. पण त्यानंतर पोलीस भरतीचा एक फॉर्म देखील तिला दिसतो आणि त्यामध्ये संजीवनीचं नाव असतं आणि त्यामुळेच आता राजश्रीच्या सगळं काही लक्षात आलंय आणि हे सगळं तिने जाऊन आईसाहेबांना सांगितलंय. त्यामुळे आता आईसाहेब नक्की काय निर्णय घेणार व संजीवनीच्या पोलीस भरतीमध्ये आता काही अडथळा तर येणार नाही ना हे तर येणाऱ्या भागात स्पष्ट होईल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नक्की नोंदवा.